दर्शन करें। हर्षल गुडे छत्रपती शिवाजी महाराज की काढू ना शिवशंकर सर्वात्मन नीलकंठ नमोस्तुते। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे ओम अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। ओम भवानी शंकर मृत्युंजय महारुद्र प्रमुख पंचायतम देवत्याभ्यो नमः। हर हर महादेव। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। जय भवानी। जय देव श्री शिवराजेश्वर आणि शिवराजेश्वर प्रमुख पंचायत। आपलं माननीय उद्धवजी ठाकरे आपलं 2019 इथे आले होते आणि त्याने त्या यावेळी त्या मंदिराचं काम करण्याचं त्या जे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे त्याने निधी वगैरे करून मंदिरासाठी परवानग्या वगैरे देऊन आपलं मंदिराचं काम सुरू केलेलं ते आता जवळजवळ 90% तरी पूर्णत्वास आलेलं आहे। आज हे ते त्याचेच पायी आमदार श्री
वैभवजी नाईक यांनी स्वनिधीतून आमदार निधीतून त्यांनी सिंहासनासाठी खर्च केला आणि सिंहासनासाठी उपलब्ध करून दिलं आणि त्या सिंहासनाची आपली त्यांच्या हस्ते पूजा करावी असं आमदारांच्या मनात होतं. त्याप्रमाणे आज उद्धवजी ठाकरे इथे आलेले आहेत. त्याने आपलं तुमची त्यांच्या यथाशक्ती यथामती पूजा केलेली आहे. आपलं आता निवडणुका जवळ येत आहेत. मागचा जो काही इतिहास झाला आहे तो सर्व सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्हालाही तुमचं सगळ्यांवर नजर असते. त्याप्रमाणे तुम्हालाही ते ज्ञात असेल. मंदिराचं बांधकाम सुद्धा त्याच्यामुळे कदाचित घडलं असेल किंवा काय झालं पाठपुरावा न झाल्यामुळे, तरी पण आता यापुढे आपलं त्यांची जे काही मनोकामना असतील त्या परिपूर्ण करा. त्यांच्या निवडणूक दौऱ्यासाठी ते आपले आलेले आहेत. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी ते आपले त्यांचे उमेदवार उभे करतील. त्यांना आपलं गौरवित यश देऊन यशाचा वाटा द्या, कल्याण करा आणि सदोदित या सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे करून घ्यायची असेल ती घ्या, यशाचा वाटा द्या, कल्याण करा आणि अशीच उत्तरोत्तर यांची आपली असे तुमच्या सिंधुदुर्गाला आपली त्यांची भेट होत राहो ही तुमच्या चरणी प्रार्थना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा झेंडा इथेच लावायला दिलाय तुम्हाला. अच्छा काय हा नारळ आहे नारळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.